अगर मैं विचार दादा आपण या एस टी मध्ये किती टाइमापासून काम करता म्हणजे या रूटवर? 4.5 वर्ष झाले टोटल. हा आपला परतीचा प्रवास आहे, बघू शकता आपल्यासोबत को पॅसेंजर आहेत हे निखिल दादा आणि अजून एक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सर्व प्रवाशांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, ही आहे आपली MSRTC जे लाल परी बस, जी सी बघू शकता असे सीट असतात. आणि आता हे कुनाडेवाडीवर रिटर्न जात आहे. तर रिटर्नमध्ये अजून प्रवासी नाही, काही कुनाडेवाडी रिटर्न जाताना पहिला स्टॉप होतो. तर हे बघू शकता आपल्यासोबत दोन जण अजून आलेले आहेत, एक तर निखिल दादा आणि हा एक आलाय. तुझं नाव काय? नितेश आपल्यासोबत आलेले आहे. तर आपण आता रिटर्न जाण्याचे तिकीट काढून घेऊया आधी. तीन सामान आता आपल्यासोबत आपण जे पुनाडेवाडी ते मांडगाव एस टी प्रवास करायचं, जे कंडक्टर आहे कंडक्टर दादा, तर दादा नवीन दादा तुमचं नाव काय? माझं रामेश्वरपुरी. रामेश्वरपुरी. तर दादा नवीन दादा आपण या एस टी मध्ये किती टाइमापासून काम करता म्हणजे या रूटवर? 4.5 वर्ष झाले टोटल. 4.5 वर्ष या रूटवर. आणि ते आपले ड्रायव्हर दादा अगोदर भेटले नाही, त्यांना 7-8 वर्षापेक्षा जास्त झाले असते. आणि आता मी काय विचारलं, आता ही एस टी पुन्हा मांडगावरनं पुनाडेवाडी, इथून रायगड किती पडेल पुनाडेवाडीवर? रायगड आहे 4-5 किलोमीटर. इथून 4-5 किलोमीटर रायगडला इथून आपल्याला जायचं असेल तर कसा उपाय? इथून तर बस नाही आहे, पुनाडेपर्यंत बस उपलब्ध आहे. दुसरा मार्ग तिकडनं महाडवरनं आहेत बसेस, डायरेक्ट जातात महाडवरनं, रायगडच्या पायथ्याला जातात डायरेक्ट. म्हणजे महाड महाडेपोच्याकडे रायगड जायचं असेल तर महाडेपो. हा पण इथून तुम्हाला जवळ पडेल जर प्रायव्हेट गाडी तुम्ही घेऊन आलात ना, रस्ता एकदम मस्त आहे. ओके. पण एसटी बस नाही, इथे इथे लास्ट स्टॉप आहे आपलं मानगावडे बस आहे ना. आणि तुमचा कसा अनुभव असतो या रूटवर बस चालवायला? काही की बघा, मी आम्ही प्रायव्हेट व्हेकलमध्ये प्रवास केला आहे, आम्ही व्हेकल चालवतो तेव्हा आमची माझ्या पेशन अशी होते. तुमचा कसा अनुभव असतो? याचे घाटवाला रस्ता आहे ना पूर्ण, तुमचा कसा अनुभव असतो? काही नाही, सवय झालेली नवीन नवीन थोडंसं, म्हणजे स्टार्टिंगला तसं तर आम्हाला एसटीमध्ये जॉईनिंग करून घेतात त्यावेळेस आम्हाला हेवी लायसन हेवी ड्रायव्हिंगचा अनुभव झाल्यानंतरच आम्हाला जॉईन करून गेला जातो. परत यांच्याकडनं आम्हाला ट्रेनिंग दिली जाते 48 दिवस. परत बस मार्फत MSRTC मार्फत आम्हाला 48 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते. परत अनुभव असून सुद्धा जड वाहनाचा, परत अनुभव असून सुद्धा परत ट्रेनिंग देऊन ट्रेनिंग दिल्यानंतर सुद्धा हे लोक ट्रेनिंग देतात MSRTC मार्फत आणि मग जॉईनिंग केलं. पहिल्यापासून नाही नाही, आमचं कसं असतं मानगाव डेपोला वेगवेगळ्या रूटला आम्हाला काय पाठवलं जातं, एक रूट फिक्स नसतो. ओके. म्हणजे ह्याच्याशिवाय तुमचा म्हणजे हा तर पहिला ते तिकीट काढून घेतले, त्यानंतर आपण त्यांचा इंटरव्ह्यू देऊ. आता आपण जो पहिला बघितलेला रस्ता ते चढण होती, आता इथून उतरण आहे, तर तो रस्ता आपण कवर करत आहोत. इथून पण आता ही एस टी जाणार आहे पुनाडेवाडी ते मांडगावपर्यंत. जो आपला प्रवास असेल तांबण्यापर्यंत म्हणजे गावापर्यंत, बघू शकता पुरी उतरण आहे. आणि मी पण बघा पुरं असं जड झडलेलं आहे. बघू शकता पुरीची पुत्री उतरण आहे हे बघा. Thank you.
बंद वर राहिला असता ना हो देतो 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 हॅलो मित्रांनो आता आपला स्पॉट आहे म्हणजे आपला उतरायचा स्टॉप आलेला आहे सामान आहे तर एक वेळा ड्रायव्हर दादा सॉरी कंडक्टर दादांना धन्यवाद करू त्यांच्यासोबत प्रवास करून खूप आनंद झाला आहे आणि नेक्स्ट टाइम आपण परत एक वेळा प्रयत्न करू पुढे आणि एक वेळा ड्रायव्हर दादांना पण धन्यवाद करू की तुमच्यासोबत प्रवास करण्यामध्ये खूप मजा आलेली आहे तर ओके चला तर इथून ही आता एस टी जाईल माणगाव पर्यंत तर हा होता आपला प्रवास दे मी पकडलो तर मित्रांनो हा होता आपला पुनाडेवाडी ते माझा गाव म्हणजे जी पुनाडेवाडी ते माणगावची इष्ट आहे त्याच्यामधनं आपला परतीचा प्रवास होता तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट करून दाखवा याच्यामध्ये मी इंट्रो देऊ शकलो नाही कारण की जो टाईम आहे ना इष्टीचा म्हणजे इथून म्हणजे गावावरनं ती इष्टी वरती चढण असते म्हणून थोडी स्लो जाते पण जेव्हा रिटर्न येते तेव्हा तुम्ही बघितलंच त्याची स्पीड कशी असते काही डायरेक्ट उतरण असते ना त्याप्रमाणे तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकात कमेंट पण सोडू द्या कमेंट करण्यासाठी की जे ड्रायव्हर दादा आहे त्यांनी इष्टी कशी चालवली त्याच्यासाठी कमेंट करून द्या तर ती पोचलं आहे आमच्या गावामध्ये इथे आता